नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पुणे रिंग रोडच्या भूसंपादना संदर्भात एक अपडेट बघणार आहोत. पूर्व भागातील रिंग रोडच्या भूसंपादनाला आता वेग आला असून 293 हेक्टर साठी 2000 कोटींचा निधी हा मंजूर झाला आहे. याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा. त्या ठिकाणी असे अपडेट आपण टाकत असतो त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने प्रस्तावित केलेल्या रिंगरोडसाठी जिल्हा प्रशासन सध्या भूसंपादन करत आहे. पश्चिम मार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता जिल्हा प्रशासन प्रकल्पाच्या पूर्वेकडील भागासाठी भूसंपादन सुरू करणार आहे. आवश्यक निधीसाठी जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे आदरपूर्वक विनंती केली आहे. त्यानुसार या रस्त्यासाठी भूसंपादन करण्यासाठी आवश्यक असलेला निधी तातडीने उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री प्रकल्प संनियंत्रण युनिटच्या बैठकीत दिले. रिंगरोड प्रकल्पाच्या पश्चिम मार्गातील अंदाजे 205 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे तर या मार्गावरील अंदाजे 411 हेक्टर जमीन अद्याप संपादनाच्या प्रतीक्षेत आहे. या उर्वरित जमिनीच्या सक्तीच्या संपादनास जिल्हा समितीने मान्यता दिली आहे. पश्चिम मार्गाच्या भूसंपादनावर आतापर्यंत 1021 कोटी रुपये खर्च झाले असून आता जिल्हा प्रशासन पूर्व मार्गाच्या भूसंपादनाला सुरुवात करणार आहे. पूर्व मार्गावर 293 हेक्टर क्षेत्र संपादित केले जाणार आहे. यासाठी 2089 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. 13 गावांपैकी 12 गावांचा मोबदलाही निश्चित झाला असून भूसंपादनाची प्रक्रिया खेड तालुक्यातून सुरू होणार आहे. त्यामुळे खेड तालुक्यातील शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी राज्य सरकारकडे निधीची मागणी केली होती. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री पवार यांनी तातडीने आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. पूर्व विभागात मावळमध्ये 11, खेडमधील 12, हवेलीतील 15, पुरंदर तालुक्यात 7 आणि भोरमधील 9 अशी एकूण 48 गावे आहेत. उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे पुणे येथील सारथी मुख्यालय आणि औंध नाशिक कोल्हापूर नागपूर अमरावती पुणे येथील कृषी भवन येथे सारथीच्या प्रादेशिक उपकेंद्रांच्या बांधकामाचे उद्घाटन करण्यात आले. शिक्षण आयुक्तालय कामगार कल्याण भवन सहकार भवन नोंदणी भवन साखर संग्रहालय आणि इंद्रायणी मेडिसिटी या प्रकल्पांच्या प्रगतीचा त्यांनी प्रेमळपणे आढावा घेतला. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालय टाटा कंपनी आणि मेट्रो यांनी त्रिपक्षीय करार करण्यासाठी त्यांनी आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती अधिकाऱ्यांना केली आहे. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम वित्त महसूल नियोजन नगरविकास विभागाचे सचिव उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख उपमुख्यमंत्री कार्यालयाचे उपसचिव आणि इतर अधिकारी आदी मान्यवरांची उपस्थिती होती. तर मित्रांनो, यावर तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपला आजचा व्हिडिओ आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. आपण परत भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.